चला आता ऐकूयात एक मस्त गोष्ट. गोष्टीचे नाव आहे श्रमातून धन मिळते. ऐका हा. सज्जनपूर नावाचे एक गाव होते. तेथे रामप्रसाद नावाचा एक श्रीमंत शेतकरी राहत होता. खूप मेहनत कष्ट करून त्याने सगळीकडे आपले नाव कमावले होते. त्याचे मोठे शेत होते. गोठ्यात खूप गाय वासरे होती. त्याचा दूध दुपट्याचा व्यापार होता. रामप्रसादला चांगली दोन जवान तरुण मुले होती. परंतु ती दोघे खूप आळशी कामचुकार गावभर उगीचच भटकणारी होती. आता रामप्रसाद वयाने म्हातारा झाला होता. पण त्याला आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता पडली होती, काळजी लागली होती. एक दिवस त्याने ही गोष्ट गावात असलेल्या साधू महाराजांना सांगितली. आपल्या मुलांना काहीतरी उपदेश करा अशी विनंती केली. मग एके दिवशी साधू महाराज रामप्रसादच्या घरी आले. सर्वांनी त्यांचे स्वागत करून पूजा केली, त्यांना नमस्कार केला. त्यावेळी त्या दोन्ही मुलांना साधू महाराज म्हणाले, अरे मुलांनो, तुम्ही कधी पांढरा हंस पाहिला आहे का? त्याचे दर्शन झाले आहे का? मुले म्हणाली, नाही. साधू म्हणाले, जर तुम्ही पांढऱ्या हंसाचे दर्शन घेतले तर आपल्याला सद्बुद्धी सुचून आपला भाग्योदय होतो. मुलं म्हणाली, नाही महाराज, आम्ही हंस कधी पाहिला नाही आहे, कुठे दिसेल तो? दोघांनी विचारले. साधूंनी एका मुलाला सांगितले, श्यामू, तू रोज सूर्य उगवण्याच्या आधी शेतात जा, तिथे तो तुला दिसेल. त्यांनी दुसऱ्या मुलाला म्हटले, रामू, तू नदी काठावर फिरत जा, पांढरा हंस तुला तिथे भेटेल. झाले. दुसऱ्या दिवसापासून पहिला मुलगा श्यामू सूर्य उगवण्याच्या आधी आपल्या शेतात जाऊ लागला. एके दिवशी श्यामू असाच शेतात पांढरा हंस शोधत असताना त्याला दिसले की त्याच्या शेतातील धान्याची कोणीतरी चोरी करत होते. त्यामुळे श्यामूला खूप राग आला. त्याने पुढे जाऊन चोरांना पकडले आणि त्यांचा चांगला समाचार घेतला. आपण शेतात येत नसल्यामुळे पूर्वी अशी चोरी होत असावी असे त्याच्या लक्षात आले. तो आता दररोज शेतात जाऊ लागला. त्यामुळे शेतात काम करणारी माणसे मनापासून काम करू लागली. श्यामू पण मनापासून शेतात लक्ष घालू लागला, शेती काम करू लागला. दुसरा मुलगा रामू नदीकाठी फिरत होता. त्याच्या असे लक्षात आले की आपल्या गाई म्हशी नौकर माणसे नदीवर पाणी पिण्यासाठी घेऊन येतात. त्यावेळी ते गाई म्हशीचे दूध काढून चोरून विकतात. त्याने नौकरांना असे चोरून दूध काढताना व विकताना पकडले. दोघाही मुलांनी मग कामात लक्ष घालण्याचे ठरवले. श्यामू शेतीकडे तर रामू दुधाच्या व्यवसायाकडे लक्ष देऊ लागला. बरेच दिवस झाले तरी पांढरा हंस दिसला नाही. म्हणून त्या मुलांनी साधू महाराजांना विचारले. तेव्हा साधू म्हणाले, मुलांनो, कष्ट करणे हाच तो पांढरा हंस आहे. दुसऱ्यावर अवलंबून न राहता प्रत्येकाने काम केले, कष्ट केले तर त्याला धन मिळते. धनामुळे वैभव मिळते, सुख मिळते. खूप मेहनत केल्यानंतर आराम म्हणजेच पांढरा हंस होय. अशा प्रकारे साधू महाराजांनी दोन मुलांना कष्टाचे श्रमाचे मोल समजावून दिले आणि रामप्रसादची काळजी दूर केली. म्हणजेच काय कळालं का? म्हणजे तुम्ही जर छान छान सगळ्यांचे ऐकले, सगळ्यांची छोटी मोठी कामे केली तर तुम्ही काय होणार आहात? शहाणी मुलं होणार आहात. आणि मग तुम्हाला जे हवे ते सगळं मिळणार आहे. कळाली गोष्ट? आवडली?